नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 22 मे सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव संपविण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजनांची गती वाढविली आहे। सर्वसमावेशक प्रयत्नांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता गाव पातळीवर काळजी घेतली जात असून प्रत्येक गावात आता हिवरे पॅटर्न राबवायचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत। जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांनी शुक्रवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला। जिल्ह्यात 13 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यात गेल्या 4.5 महिन्यात 6,15,000 व्यक्तींना कोरोनाची लस घेतली। यात 4,81,000 व्यक्तींनी पहिला तर 1,33,000 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे। आतापर्यंत 6,31,000 कोरोनाची लस जिल्ह्यात आलेली असून यात कोविशिल्डचे 4,98,800 तर कोवॅक्सिनचे 1,07,940 डोसचा समावेश आहे। रोजगार हमीतून आता मागेल त्याच्या हाताला कामाऐवजी शाश्वत उत्पन्न मिळून प्रत्येक शेतकरी लक्षाधीश कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना रोजगार हमीतून लक्षाधीश होण्याची संधी निर्माण करून देण्यात आली आहे। रोजगार हमीच्या या नवीन संकल्पनेत राज्यातील प्रत्येक तालुक्यातून 10 गावांची निवड करण्यात येणार आहे। जिल्ह्यात शुक्रवारी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती। जिल्ह्यात काल 3,419 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,24,556 इतकी झाली आहे। रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 91.73% इतके झाले आहे। दरम्यान काल 2,492 नवे कोरोना रुग्ण समोर आले तर 75 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। माझी बायको 10 वर्ष रावरी नगरपालिकेची नगराध्यक्ष असताना मी रावरी नगरपालिकेच्या कार्यालयात कधी पायही ठेवला नाही असा मार्मिक टोला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब बिटे यांचे नाव न घेता खासदार प्रसादराव तनपुरे यांनी मारला। त्याचप्रमाणे वांबोरी ग्रामपंचायतीत राजकारण न आणता आपल्या कुटुंबियांना पदावर राहून काम करून द्यावे असे आवाहन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले। नगर तालुक्यातील हनी ट्रॅप प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला आरोपी बापू बन्सी सोनवणे याला शुक्रवारी न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।